स्टुडंट्स नमस्कार, आय एम संतोष पवार, पद्मशाली शिक्षण संस्थाच कुचल प्रशाला सोलापूर. ॲज अ टीचर आय एम वर्किंग देअर फ्रॉम लास्ट 15 इयर्स ॲज अ इंग्लिश टीचर. टुडे वी आर गोइंग टू गिव अ ब्राईव समरी अबाउट द फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर अँड द मार्किंग स्कीम रिगार्डिंग द इंग्लिश सब्जेक्ट ऑफ अ 10th क्लास. मित्रांनो, इयत्ता 10वीच्या प्रश्नपत्रिकेविषयी, त्याचं नेचर, त्याचं स्वरूप आणि त्याच्या मार्किंग स्कीमविषयी आज या ठिकाणी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तुम्हाला माहीत आहे किंवा तुमच्या शाळेमध्ये सांगितल्या पद्धतीने इंग्रजी क्वेश्चन पेपर इज डिवायडेड इन टू द 6 सेक्शन. सेक्शन फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स. ॲज फार ॲज कन्सर्न द सेक्शन फर्स्ट, इट इज ओनली फॉर द लँग्वेज स्टडी. जेव्हा आपण सेक्शन 1 विचार करतो तेव्हा त्या सेक्शन 1 10 मार्क आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट याचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. आता ह्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 ए अँड बी असे 2 उपप्रश्न आहेत. ए हा 8 मार्कासाठी आहे आणि बी हा 2 मार्कासाठी आहे. क्वेश्चन ए याच्यामध्ये टोटल तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी कोणतेही तुम्हाला 4 सोडवायचे आहेत. आणि क्वेश्चन नंबर 1 त्या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले जातात, टोटल 4 विचारले जातात, तर त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे आहेत, तिथे तुम्हाला 2 मार्क आहेत. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 हा टोटल 10 मार्काला या ठिकाणी दिसून येतो. आता सांगायचं म्हटलं तर क्वेश्चन नंबर 1 डू एज डायरेक्टेड या ठिकाणी अशा स्वरूपाचा दिसून येतो. त्यामध्ये पहिला प्रश्न येतो, त्यामध्ये अनेक प्रश्न असतात, त्यामध्ये पहिला प्रश्न असतो कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये एखादा शब्द दिलेला असतो आणि त्यामध्ये एखादं लेटर काढलेलं असतं आणि ते काढलेलं लेटर कोणतं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी आकलन करून अंडरस्टँड करून ते तुम्हाला लिहायचं आहे. असे स्वरूपाचे 4 शब्द देतात, 4 वर्ड्स देतात आणि त्यामध्ये ते तुम्हाला लेटर्स भरून तो शब्द पूर्ण करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क त्यासाठी मिळतात. त्यानंतर असतो दुसरा, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे, म्हणजे EBCD तुम्हाला त्या ठिकाणी ते शब्द लावून घ्यायचे आहेत. त्यामध्ये असतं 2 असतात. पहिला जो असतो तो असतो जे बिगनिंग लेटर आहे, जे सुरुवातीचा शब्द आहे, तो वेगवेगळे असतात. म्हणजे काही शब्द एस वर्ण चालू झालेले असतील, काही शब्द बी वर्ण चालू झाले असतील, काही शब्द एम वर्ण चालू झालेले असतील. असे पहिले जे लेटर्स असतात, इनिशियल वर्ड, इनिशियल लेटर, ते डिफरंट असतात. त्यामुळे ते सहसा विद्यार्थ्यांना लगेच लावता येतील. पण त्यामध्ये दुसरा जो दिलेला असतो त्यामध्ये इनिशियल पहिले दुसरे लेटर हे सेम असतात, त्यापेक्षा थोडा तो डिफिकल्ट वाटतो, पण तो देखील आपल्याला सोडवता आला पाहिजे. त्यावरती तुम्ही वर्क करा, ते तुम्हाला सोडवता येईल. जर पहिला आणि दुसरा सेम असेल तर आपण तिसऱ्या लेटरवरून आपण त्यांचे अल्फाबेटिकल ऑर्डर लावू शकतो. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, तेही 2 मार्कला तुम्हाला विचारलं जातं. प्रश्न तिसरा जो आहे, पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस म्हणजे पंक्चुएशन. जेव्हा तुम्ही रीडिंग करता, पुस्तक वाचता, तेव्हा तुम्हाला तिथे वेगवेगळ्या प्रकारचे विरामचिन्हे दिसतात. जसं कॉमा, फुलस्टॉप, एक्सक्लेमेशन मार्क, क्वेश्चन मार्क, यांचा वापर योग्य ठिकाणी तुम्हाला करता आला पाहिजे, त्यासाठी हा प्रश्न असतो. आता या पंक्चुएशनमध्ये 2 त्या ठिकाणी वाक्य देतात ज्यामध्ये पंक्चुएशन वापरलेलं नसतं, ते तुम्हाला वापरायचं आहे. त्यामध्ये देखील तुम्हाला 2 मार्क असतात. आणि नंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आहे, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स. मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच अँड युझिंग द लेटर्स इन द वर्ड. एक शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दामध्ये तो मोठा शब्द असतो, त्यामध्ये जे लेटर्स असतात त्या लेटरचा वापर करून तुम्हाला त्यापासून लहान लहान शब्द बनवायचे आहेत. पण एक गोष्ट लक्षात राहू द्या, शब्द बनवत असताना त्या शब्दामधले अक्षर जे आहेत ते कमीत कमी 3 अक्षरी शब्द पाहिजे, त्यापेक्षा जास्त असला पाहिजे. 2 अक्षरी शब्द अजिबात चालणार नाही. आणि त्यापासून देखील तुम्हाला 4 वर्ड्स बनवायचे आहेत.
ॲटलिस्ट तुम्ही फोर वर्ड्स ज्याला स्पेलिंग बरोबर माहिती आहे किंवा ज्याला स्पेलिंग बरोबर एखाद्या शब्दाची जमते ते शब्द लिहिण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने त्या क्वेश्चनला देखील तुम्हाला दोन मार्क आहेत. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5, त्यामध्ये रिलेटेड वर्ड्स विचारले जाते. प्रश्नाचा क्रम मागे पुढे होईल पण ह्या व्यतिरिक्त त्या लँग्वेज स्टडीमध्ये दुसरं काही विचारलं जाऊ शकत नाही. राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. रिलेटेड वर्ड, आता रिलेटेड वर्डमध्ये तुम्हाला वेब दिला जातो आणि त्याच्या संबंधी असणारे शब्द तुम्हाला बाकीकडे लिहायचे आहे अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. उदाहरण द्यायचं झालं तर ब्रॅकेटमध्ये मध्ये हॉस्पिटल दिलेलं असेल, हॉस्पिटल हा शब्द दिलेला असेल, तर वर दिलेलं असतात डॉक्टर. हॉस्पिटलशी रिलेटेड कोण आहे? डॉक्टर. मग तुम्हाला हॉस्पिटलशी इतर रिलेटेड गोष्टी, अदर रिलेटेड थिंग्स यू हॅव टू राईट देअर. म्हणजे कोणत्या? डॉक्टरना सोडून असतात मेडिसिन, ऑपरेशन थिएटर, ब्रदर, ओके, चेकिंग, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत रिलेटेड वर्डमध्ये. नंतर आहे कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ड. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ड क्वेश्चन, ह्या ठिकाणी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब, वर्ब म्हणले की वर्बच आले पाहिजेत. त्यामध्ये विचारलं जाऊ शकतं वर्ब, ॲडजेक्टिव्ह, नाउन. मग तुम्हाला त्या ठिकाणी जेव्हा हा असा प्रश्न विचारला जातो कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब, तर वर्ब म्हटल्यानंतर वर्बच्या संबंधीच तुम्हाला ते वर्ड चेन कम्प्लीट करायचं आहे. आता इथं आहे एक उदाहरण द्यायचं झालं तर आर यू एन, रन म्हणजे पळणे. पहिलं स्टार्टिंग वर्ड आहे रन, तर शेवट एंड आहे एन, तर एन वर्ण चालू होणारा दुसरा तुम्हाला त्या ठिकाणी वर्बच तुम्हाला लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतर एंड होणारा जो लास्ट वर्ड आहे, लेटर आहे, त्यावर स्टार्टिंगचं तुम्हाला वर्ड लिहिताना तुम्हाला वर्बच लिहावं लागणार आहे. आणि वर्बच्या ठिकाणी तुम्हाला दुसरं नंतर विचारलं जाऊ शकतं ॲडजेक्टिव्ह, तर तुम्हाला ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत. नाऊन विचारले, नाऊन लिहायचे आहेत. हा प्रश्न जरा काळजीपूर्वक पहा, कारण कम्प्लीट टू द वर्ड चेंज करत असताना आपण कोणतेही आपल्याला हवे असलेले शब्द त्या ठिकाणी लिहितो ते टाळलं पाहिजे. आणि जो शब्द तुम्हाला जो सांगितलेला आहे वर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन, त्यापैकी योग्य तेच त्या ठिकाणी तुम्ही लिहिलं गेलं पाहिजे. अशा स्वरूपाचे 6 प्रश्न असतात. त्याच्यातले कोणतेही सोपे वाटणारे 4 तुम्ही अटेम्प्ट करू शकता, सोडवू शकता. जे तुम्हाला सोपे वाटतील त्या ठिकाणी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्येच थोडंसं चॅलेंजिंग क्वेश्चन दुसरा येतो, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 1B, ज्यामध्ये डू ॲज डायरेक्टेडच आहे पण ते थोडंसं चॅलेंजिंग आहे. मुळातच क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट 40% इझी, 40% मीडियम आणि 20% चॅलेंजिंग. खरे मेरिट जे डिसाईड होणार आहे त्या 20% क्वेश्चनमध्ये होणार आहे. पास होण्यासाठी सर्वात सोपी इंग्रजी पेपर असणार आहे. जरा पास व्हायचं त्यांनी थोडंफार लक्ष दिलं, थोडं अभ्यास केला, ते सहजासहजी पास होऊ शकतील. आणि ज्यांना मार्क्स मिळवायचे आहेत त्यांनी त्या 20% जो क्वेश्चन पेपरचा भाग आहे 20%, जिथे चॅलेंजिंग क्वेश्चन आहेत त्याकडे जर लक्ष दिलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. आता आपण बघतोया त्यामध्ये काय असतं. डू ॲज डायरेक्टेड बीमध्ये अटेम्प्ट एनीवन देतात कसं तुम्हाला, ए आणि बी दिला जातो त्यामध्ये. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू लुक आफ्टर. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स, तुम्हाला एक वाक्य तयार करायचं. काय करायचं आहे? वाक्य तयार करायचं आहे, पण दिलेली फ्रेज वापरून ते वाक्य तयार करायचं आहे. आणि फ्रेज उदाहरणात दिलेली आहे टू लुक आफ्टर, टू लुक आफ्टर. आता हे शब्द, हा फ्रेज जो आहे तो तुम्हाला वाक्यात वापरून वाक्य तयार करायचं आहे. त्याला ऑर आहे, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. एक क्लॉज आहे, त्या क्लॉजला तुम्हाला सेंटेन्स ॲड करायचा आहे. आणि ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला क्लॉज ॲड करायचे आणि त्याला देखील तुम्हाला असणार आहे 1 मार्क. यानंतर क्वेश्चन नंबर 2 असणार आहे प्रिफिक्स और सफिक्सवरती. त्यामध्ये प्रिफिक्स म्हणजे काय, तर जे शब्दाच्या पहिले लागतं ते प्रिफिक्स, आणि सफिक्स म्हणजे काय, जे येणाऱ्या बेस रूटच्या नंतर लागतं, मूळ शब्दाच्या नंतर लागतं, ते म्हणजे सफिक्स. तर त्यावरती देखील तुम्ही जरा लक्ष दिलात तर इथं बऱ्यापैकी तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. आणि त्यालाच नंतर त्यालाच और विचारलं जातं, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. एक शब्द घेऊन तुम्हाला वाक्य करायचं आणि ते वाक्य बनवलं तर 2 शब्द देतात तिथे, दोन्हीपैकी दोन्ही वाक्य तुम्हाला बनवायचे आहेत, ते तुम्हाला 1 मार्काला विचारलं जातं. असं लँग्वेज स्टडी टोटल 10 मार्क्सला असणार आहे. आणि मला वाटतं लँग्वेज स्टडीमध्ये आउट ऑफ आउट मार्क्स सर्वांनी मिळवता आले पाहिजेत, फक्त थोडंसं प्रयत्न करण्याची गरज आहे. या ठिकाणी सर्वांनी जास्त कॉन्सन्ट्रेशन करा, कारण हे खूप इझी आणि सोपं असे या ठिकाणी हा प्रश्न असणार आहे. त्यामुळे याकडे जास्त लक्ष दिलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे ते मार्क मिळू शकतील. त्यानंतर येतं सेक्शन 2, ज्यामध्ये टेक्चुअल पॅसेज असतात.
आणि सेक्शन 2 जो आहे त्यामध्ये तुम्हाला 20 मार्क्स इन्क्लूड केलेले आहेत. तिथे किती मार्क असणार आहेत? 20 मार्क. त्यामध्ये असणार आहे क्वेश्चन नंबर 2. त्यामध्ये काय असणार आहे? क्वेश्चन नंबर 2. तर त्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये जो टेक्स्च्युअल पॅसेज असणार आहे तो आपल्या पुस्तकातला असणार आहे, म्हणून त्याला आपण टेक्स्च्युअल म्हणतो. आणि त्यामध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड असणार आहे, त्यामध्ये ॲक्टिव्हिटी असणार आहेत. कोणत्या ॲक्टिव्हिटी असणार आहेत? सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. बरोबर, सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. आणि नंतर असणार आहे त्यानंतर ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅबलरी, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन ग्रामर आणि ॲक्टिव्हिटी ऑन पर्सनल रिस्पॉन्स. अशा 5 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी त्यामध्ये असणार आहेत आणि त्या 5 ॲक्टिव्हिटी तुम्हाला लक्षपूर्वक सोडवायच्या आहेत. तर जर ॲज फॉर ॲज कन्सर्न दिस ॲक्टिव्हिटीज जर आपण याचा विचार केला तर या त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय येतात? A1 ॲक्टिव्हिटी धरूया किंवा B1 ॲक्टिव्हिटी धरूया. त्यामध्ये सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असतात. सिम्पल सिम्पल म्हणजे साध्या, जे आपण सहजासहजी थोडंसं वाचलं, थोडं अंडरस्टँड केलं की ती लिहू शकतो. त्यामध्ये असतात ट्रू ऑर फॉल्स लिहा, बरोबर, आणि नंतर कम्प्लीट द सेंटेन्स, अशा स्वरूपाचे सिम्पल ॲक्टिव्हिटी या ठिकाणी असतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना पासिंग पुरता विचार करायचा आहे त्यांनी अशा ॲक्टिव्हिटीवर जर जास्त भर दिला तर ते आरामशीर चांगल्या मार्काने या पेपरमध्ये देखील पास होऊ शकतात. त्यानंतर A1 ॲक्टिव्हिटीमध्ये ट्रू ऑर फॉल्स वेब झाल्यानंतर A2 ॲक्टिव्हिटी किंवा B2 ॲक्टिव्हिटी जी असते त्यामध्ये वेब किंवा ट्रायग्राम विचारला जातो किंवा टेबल विचारलं जातं, चार्ट विचारलं जातं, ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. लक्ष द्या, थोडंसं अवघड. आता सिम्पलकडून जरा फॅक्च्युअल कॉम्प्लेक्स थोडंसं अवघड. प्रश्नपत्रिकेचं नेचर असं आहे की थोडंसं पहिल्या सुरुवातीला अवघड आहे, त्यानंतर थोडंसं त्यापेक्षा सोपं आहे, त्यानंतर थोडंसं अवघड आहे. बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. वेब म्हणजे एक तुम्हाला आकृती दिली असते, डायग्राम दिलेला असतो किंवा चार्ट दिलेला असतं. त्या चार्टमध्ये तुम्हाला ती माहिती भरायची. इत्यंभूत माहिती जर तुम्ही त्या ठिकाणी भरला तर ती तुम्हाला एकदम सोपी वाटू शकते किंवा सोपं पडतं. आता दिलेलं असल्यानंतर A3 ॲक्टिव्हिटी जी असते, A3 ॲक्टिव्हिटी, त्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली असते ती व्होकॅबलरी. व्होकॅबलरी म्हणजे कुठली? जे काय शब्द असतात पुस्तकामध्ये दिलेले, आपण जेव्हा एखाद्या प्रकरणाचा अभ्यास करतो, एखाद्या लेसनचा अभ्यास करतो, त्या ठिकाणी जे शब्द दिलेले असतात ग्लोसरीमध्ये, त्या शब्दाच्या अनुषंगानेच तुम्हाला या ठिकाणी शब्द विचारले जातात. कसं? त्यामध्ये डिफिकल्ट वाटणारे वर्ड्स म्हणजे सिनोनिम्स, समानार्थी शब्द, अँटोनिम्स, असे स्वरूपाचे शब्द त्या ठिकाणी विचारले जातात, त्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. त्याचनंतर A4 म्हणजे ज्या ठिकाणी ग्रामर रिलेटेड ॲक्टिव्हिटी असणार आहेत A4 B4 मध्ये, त्यामध्ये तुम्हाला टू इन्फिनिटिव्ह विचारलं जाऊ शकतं, चेंज द व्हॉइस विचारलं जाऊ शकतं, त्याचबरोबर डायरेक्ट इनडायरेक्ट विचारलं जाऊ शकतं. अनेक ग्रामर ॲक्टिव्हिटी आहेत त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. आणि नंतर आहे A5 ज्यामध्ये पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी आहे, तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती तुमचं स्वतःचं स्वमत व्यक्त करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे A1 to A5 पर्यंत प्रश्न अटेम्प्ट करू शकता. आता महत्त्वाची गोष्ट इथे ही आहे की तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स देत असताना दोन प्रकारचे प्रश्न त्यामध्ये विचारतात ॲट अ टाइम. डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग, व्हाय? उदाहरण द्यायचं झालं तर मी एक प्रश्न घेतोय, डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग आणि व्हाय, हा प्रश्न आहे. पहिला काय विचारलं त्यांनी? डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग, म्हणजे काय? तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडते का? तुम्ही येस म्हटलात, 1 मार्क आहे. नो म्हटलात, 1 मार्क आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे त्यामध्येच व्हाय, जर आवडत असेल येस म्हटलात तर का, त्यासाठी 1 मार्क आहे. आणि जर म्हटलात नाही तर का आवडत नाही, त्याचंही कारण तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल, त्यासाठी 1 मार्क आहे. म्हणजे तुम्ही येस ऑर नो जरी लिहित गेला तरी तुम्हाला एक एक त्या ठिकाणी मार्क मिळणार आहेत. तसे एक्सप्लेनेशन तुम्ही तुमच्या शब्दाच्या भाषेमध्ये, स्वतःच्या ओन वर्ड्समध्ये तुम्ही जसं जमेल तसं देऊ शकता. आता ह्यामध्ये 2 पॅसेज असणार आहेत, दोन्ही टेक्स्च्युअल असणार आहेत, सेम पॅटर्ननुसार असणार आहेत, त्यामुळं सेक्शन 2 असणार आहेत 20 मार्क्स. त्यानंतर आहे सेक्शन 3. सेक्शन 3 ही पोएट्री संबंधित असणार आहे. कशा संदर्भात? पोएट्री संदर्भात. आणि ते सेक्शन 3 कॅरी करते 10 मार्क्स. किती मार्क्स कॅरी करते? 10 मार्क्स. तर 10 मार्क्समध्ये क्वेश्चन नंबर 3A हा जो प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला एक स्टांजा दिलेला असतो, त्या स्टांजावरती तुम्हाला काही क्वेश्चन्स आन्सर दिलेले असतात. आता ते त्यामध्ये पण सेम ॲक्टिव्हिटी आहेत पण कमी आहेत. A1 जेव्हा क्वेश्चन नंबर 3A याचा विचार केला तर त्यामध्ये A1 ॲक्टिव्हिटी आहे ज्यावरती तुम्हाला सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी विचारली जाते 2 मार्कासाठी. आलं लक्षात? सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. जसं चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट्स टू कम्प्लीट द सेंटेन्स. ॲक्टिव्हिटी बघा, चूज द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स टू कम्प्लीट द सेंटेन्स, म्हणजे काय?
वाक्य दिलेलं असतं, ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले असतात, त्या शब्दातूनच तुम्हाला योग्य वाटणारा शब्द, त्या कवितेतला असणारा शब्द तुम्हाला त्या ब्रॅकेटमधून उचलून त्या वाक्यामध्ये लिहून ते वाक्य पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारच्या साध्या ॲक्टिव्हिटी त्यामध्ये असतात. आणि त्यानंतर ए टू ॲक्टिव्हिटी असते, परत त्या ठिकाणी वेब असतो किंवा एक प्रॅग्राम असतो तो तुम्हाला भरायचा आहे. ते जरा कॉम्प्लेक्स असतं, थोडंसं त्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. थोडं मेहनत केल्यानंतर अशा स्वरूपाचे प्रश्न देखील तुम्ही सोडवू शकता. आणि शेवट ए थ्री जो असतो त्यामध्ये, तो असतो रायमिंग वर्ड्स रिलेटेड क्वेश्चन. त्यामध्ये काय असतं, तुम्हाला दोन तीन प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग, तुम्हाला वर्ड्स दिलेले असतात खाली, त्याच्याशी रिलेटेड रायमिंग वर्ड्स तुम्ही शोधून काढा म्हटलं जाऊ शकतं. किंवा न देता राईट द रायमिंग वर्ड्स म्हणतील, तुम्हाला पूर्ण वर्ड्स त्या ठिकाणी लिहा म्हणतील, तसंही लिहिता आलं पाहिजे. त्यांनी वर्ड्स नंतर नाही, काही वर्ड्स दिल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असणारे वर्ड्स तुम्हाला दुसरे रायमिंग वर्ड्स त्या पोएममध्ये लिहायचे आहेत, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. आणि त्यामध्येच क्वेश्चन नंबर 3B असणार आहे, ते म्हणजे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये, तर ॲप्रिशिएशन करायचं. आता हा प्रश्न सोपा आहे, 5 मार्काला विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 3 विचारलं जातं. क्वेश्चन नंबर 3 ए जो आहे तो 5 मार्काला, क्वेश्चन नंबर 2 ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम आहे तोही 5 मार्काला, असं क्वेश्चन नंबर 3 टोटल 10 मार्काला आहे क्वेश्चन नंबर 3. तर त्यामध्ये ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम जे आहे त्यामध्ये एक तुम्हाला कविता दिलेली जाते, तिथं प्रश्न विचारला जातो, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिव्हन बिलो. म्हणजे कविते वाचून त्याखाली त्याचं ॲप्रिसिएशन तुम्हाला पूर्ण करायचं. आता काय केलं जातं, कविता दिली जाते, वर त्याचे हेडिंग टायटल दिलं जातं, खाली कोण कवी आहे त्याच्या ठिकाणी माहिती दिली जाते, आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते ॲप्रिशिएशन काय करायचं. ॲप्रिशिएशन करत असताना त्यामध्ये तुम्हाला कोणत्या आधारे, कोणत्या मुद्द्याच्या आधारे ते ॲप्रिशिएशन करायचं आहे त्याचे मुद्दे देखील दिले आहेत. उदाहरणार्थ टायटल, टायटल म्हणजे शीर्षक, त्याला 1/2 मार्क आहे. टायटल जे कवितेचे शीर्षक जे कवितेमध्ये वरी दिलेलं आहे तेच तुम्हाला खाली बघून लिहायचं आहे. नेम ऑफ द पोएट, कविता संपल्यानंतर खाली त्या कवीचं नाव दिलेलं आहे, नेम ऑफ द पोएम, ते तुम्हाला बघून ते लिहायचं आहे, तिथं 1/2 मार्क्स तुम्हाला मिळतो. त्यानंतर रायमिंग स्कीम, बघा कवितेमध्ये क्वेश्चन नंबर 3A तुम्हाला रायमिंग वर्ड्स किंवा रायमिंग पेअर्स विचारतात, पण क्वेश्चन नंबर 3B जिथं ॲप्रिसिएशन ऑफ पोएम आहे त्या ठिकाणी तुम्हाला रायमिंग स्कीम विचारतात. रायमिंग स्कीम कशी असते, ABCB, ABBA. आता ही रायमिंग स्कीम प्रत्येक पोएमची जर तुम्ही काढलात, जेवढ्या पोएम आहेत त्या रायमिंग स्कीम लक्षात ठेवलात, तर त्या ठिकाणी तुम्हाला रायमिंग स्कीमची देखील 1 मार्क मिळतो. काही कवितेमध्ये रायमिंग स्कीम नसतात, त्याला फ्री वर्ड्स म्हणतो आपण, तर ते देखील तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही जर कवितेकडे लक्ष दिला तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स मिळू शकतील. फिगर ऑफ स्पीच, वेगवेगळे फिगर ऑफ स्पीच आहेत, अलिट्रेशन, मेटाफोर, ॲपॉस्ट्रॉप, तर हे कुठला आहे ते फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी तुम्ही बघायचं, आणि त्या ठिकाणी देखील तुम्हाला 1 मार्क मिळतो. सेंट्रल आयडिया थीम ऑफ द पोएम, त्या कवितेची सेंट्रल आयडिया काय आहे, मुख्य भाव काय आहे कवितेचा, तो तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहिता आला पाहिजे. त्याला हे चॅलेंजिंग क्वेश्चन आहे असतं, प्रत्येकामध्ये सोप्याकडून तुम्ही चॅलेंजकडे जात असता, तशा पद्धतीने जसं हे वरचे 2-4 प्रश्न तुम्हाला सोपे वाटले तसं खाली याल, तसे तुम्हाला चॅलेंजिंग क्वेश्चन मिळतात. ज्यांना 5 व्हायचं आहे त्यांनी सिम्पल क्वेश्चनकडे लक्ष द्या, ज्यांना स्कोअर करायचा आहे त्यांनी चॅलेंजिंग क्वेश्चनकडे लक्ष द्या. अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका असणार आहे. नंतरनी ती सेंट्रल आयडिया थीम तुमच्या याच्यामध्ये जर लिहिलं शब्दामध्ये तर चांगले मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. आता आहे सेक्शन 4. त्यानंतर सेक्शन 4 जो आहे तो नॉट टेक्चुअल पॅसेज असणार. पहिलं आपण पाहिलं लँग्वेज स्टडी, दुसरं पाहिलं टेक्चुअल पॅसेज, तिसरं पाहिलं पोएट्री, आणि चौथा जो सेक्शन असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला नॉट टेक्चुअल पॅसेज असणार आहे त्याला असणार आहे 15 मार्क्स. त्या प्रश्नाला किती असणार आहे, 15 मार्क्स. क्वेश्चन नंबर 4 त्यामध्ये असणार आहे, आणि सेम ॲक्टिव्हिटी असणार आहेत ॲज तुम्ही जसं पाहिलात क्वेश्चन नंबर 2 जो टेक्चुअल पॅसेज नव्हता, A1, A2, A3, A4, A5. A1 कसा असणार आहे, सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असणार आहे तिथे, आणि A2 कसा असणार आहे, परत त्याच्यात वेब असेल, डायग्राम असेल, चार्ट असेल, ते A2 असणार आहे. आणि त्यामध्येच नंतर A3 जे की कशामध्ये असणार आहे, A3 जे असणार आहे ते ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅबुलरी असणार आहे, A4 जे असणार आहे ते ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन ग्रामर असणार आहे, आणि A5 जो असणार आहे तो ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स असणार आहे. अशा पद्धतीची सेम पॅटर्न तुम्हाला नॉन टेक्चुअल पॅसेजमध्ये पण पाहायला मिळेल. पण गंमत अशी आहे, ह्यामध्ये जेव्हा तुम्ही नॉन टेक्चुअल पॅसेजच्या ॲक्टिव्हिटी सोडवता त्यामध्येच क्वेश्चन नंबर B दिलेला असतो, 4B. क्वेश्चन नंबर 4B त्यामध्ये असणार आहे समरी रायटिंग.
समरी रायटिंग म्हणजे तुम्हाला सारांश, एक तृतीयांश सारांश त्या ठिकाणी लिहायचा आहे, त्या पॅसेजचा दिलेला अर्थ तुम्हाला समजल्यानंतर तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये तो लिहायचा आहे, त्याला देखील तुम्हाला 5 मार्क असणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे समरी रायटिंग लिहित असताना त्याला टायटल दिला तर त्या टायटलला 1 मार्क असणार आहे. त्यामुळं सर्वांनी जेव्हा हा प्रश्न सोडवचाल तेव्हा हे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही ते समरी रायटिंग लिहाल, ते समरी रायटिंग लिहिल्यानंतर त्याच्यावरचा जो शीर्षक असतो, टायटल असतो, तो द्यायला विसरू नका, कारण त्याला आपण 1 मार्क दिलेला असणार आहे, त्याला 1 मार्क दिला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे सेक्शन 5, ज्यामध्ये रायटिंग स्किल असणार आहे 20 मार्क्ससाठी. रायटिंग स्किल 20 मार्क्स, त्यामध्ये क्वेश्चन नंबर असणार आहेत क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. आणि हे 20 मार्क्सचं महत्त्वाचं आणि खरंच स्कोरिंग करणारा सब्जेक्ट हा आहे रायटिंग स्किल. तर यामध्ये क्वेश्चन नंबर 5 A मध्ये असणार आहे लेटर रायटिंग. त्यामध्ये 2 प्रकारची पत्रं असणार आहेत, एक फॉर्मल लेटर, एक इनफॉर्मल लेटर. आता ह्या प्रश्नाचं चॉईस तुम्हाला करायचं, ज्या पद्धतीने तुम्हाला लिहायला जो प्रश्न जमेल, इन्फॉर्मल लेटर जमत असेल तर ते चॉईस करा, फॉर्मल चांगल्या प्रकारे जमत असेल तर फॉर्मल चॉईस करा. तुम्ही क्वेश्चन सिलेक्शन जर व्यवस्थित केला तर मार्क्स वाढण्यास मदत होते, हे लक्षात ठेवा. तुम्ही प्रश्न कोणत्या प्रकारचे चॉईस करता यामध्ये त्यावर तुमचे मार्क्स डिपेंड आहेत. तुम्हाला जे जमतं, जे तुम्हाला विश्वास आहे की मी हे चांगल्या पद्धतीने लिहू शकतो, तर तेच प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करा, जेणेकरून तुम्हाला लिहिताना अडचण येणार नाही आणि चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळू शकतील. तर ह्यामध्ये कसं असणार आहे लेटर रायटिंगमध्ये थोडक्यात बोलायचं झालं तर, दोन्ही पत्रासाठी विचार केला तर त्यामध्ये तुम्हाला ज्यांनी पाठवणार आहे त्याचं नाव, ॲड्रेस वगैरे पूर्ण दिलेलं असतं आणि ते कोणाला पाठवायला, कोणाला पाठवतो येतो त्याचीही पूर्ण माहिती दिलेली असती, तीच माहिती तुम्हाला त्या ठिकाणी लेटरमध्ये भरायची असते. तुम्हाला हे शाळेमध्ये झालं असेल की कशा पद्धतीने ते भरता येतं आणि ते त्याच्यावरती सराव करा, ह्या दोनपैकी कुठला तरी एक प्रश्न अटेम्प्ट करा, जेणेकरून तुम्हाला जे जमीन, जे तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की जो शब्द मी, जो प्रश्न सोडवल्यानंतर मला मार्क्स मिळू शकतील, तेच प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करा. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5 B. त्यामध्ये आहे डायलॉग रायटिंग आणि ड्राफ्टिंग स्पीच, हे दोन्ही एकमेकांवर आहेत. तर B1 डायलॉग रायटिंगमध्ये काय असणार आहे, तर ABC असे 3 सेक्शन असणार आहे. त्यामध्ये पहिला हे जो असणार आहे तो 1 मार्कासाठी असणार आहे, बी असणार आहे तोही 1 मार्कासाठी असणार आहे, आणि सी जो आहे तो 3 मार्कासाठी असणार आहे. असं टोटल 5 मार्क्सचं डायलॉग रायटिंग आहे. तर पाहूया एमध्ये काय आहे, तर प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जंबल्ड सेंटेन्स. प्रश्न काय येतो, प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जंबल्ड सेंटेन्स, म्हणजे सेंटेन्स दिलेले असतात पण ते जंबल असतात, म्हणजे खालीवर असतात, ते तुम्हाला सिक्वेन्सनी लावायचे आहे. आणि ते सिक्वेन्सनी लावल्यानंतर 2 प्रश्न असतात स्वाभाविक त्यामध्ये, आणि 2 प्रश्नाचं उत्तर असतं पण ते पुढे मागे असतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर कुठल्या प्रश्नाचं उत्तर पहिला ते असायला हवं, ते तुम्ही त्या ठिकाणी लावलात तर तुम्हाला त्या ठिकाणी 1 मार्क मिळतो. ह्यामध्ये काय आहे, प्रश्नही दिलेले असतात आणि उत्तरही दिलेले असतात, पण ते मागे पुढे दिलेले असतात, ते फक्त तुम्हाला सिक्वेन्सनी लावायचे. त्याला तुम्हाला किती मार्क्स स्कोर होणार आहे, 1 मार्क्स स्कोर होणार आहे. आणि नंतर ना आहे त्यामध्येच खाली बी, तेही 1 मार्काला असणार आहे. त्यामध्ये काय असणार आहे, तर 2 प्रश्न दिलेले असणार आहेत पण त्याचे उत्तर तुम्हाला मनाने लिहायचे. पहिल्यामध्ये काय होतं, तर तुम्हाला उत्तरही दिलेली होती आणि प्रश्नही दिलेले होते, फक्त ते मागे पुढे दिलेले होते, सिक्वेन्सनुसार ते तुम्हाला लावून घ्यायचे होते, त्याला 1 मार्क होता. आता बीमध्ये काय असणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले असतात पण त्यामध्ये उत्तर नसतात, ते तुम्हाला मनाने प्रेझेंट लिहायचे आहेत आणि त्याला 1 मार्क आहे. आणि क्वेश्चन नंबर 6 परत इथे चॅलेंजिंग आहे थोडंसं, त्यामध्ये तुम्हाला मनाने त्या ठिकाणी डायलॉग क्रिएट करायचं आहे, 2 व्यक्तींमधला डायलॉग त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःला प्रेझेंट करायचं आहे, प्रश्नही तुम्हाला विचारायचे आहेत, उत्तरही तुम्हालाच लिहायचे. हे तर थोडंसं चॅलेंजिंग आहे, याचा सराव केला तरी हेही जमतं. अशा प्रकारे हा B1 क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे. तो जर जमत नसेल तर त्याला असणार आहे ऑर, त्यामध्ये असणार आहे ड्राफ्टिंग अ स्पीच. स्पीच म्हणजे भाषण, तुम्हाला एक भाषण तयार करायचं आहे. तर प्रिपेअर अ स्पीच ऑन हेल्थ अँड डाईट, एक उदाहरण द्यायचं झालं तर प्रिपेअर अ स्पीच ऑन हेल्थ अँड डाईट, आरोग्य आणि अन्न याच्यावरती तुम्हाला एक भाषण त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर त्याचे काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला ते मांडायचं आहे. तर काय आहे, तर मुद्दे असे, हेल्थ इज वेल्थ, हे तुम्हाला सांगायचं तुमच्या त्या स्पीचमधून
तुम्हाला हेल्थ आणि वेल्थ ह्याविषयी माहिती द्यायची आहे. त्याचबरोबर गुड हेल्थ डिपेंड्स ऑन रेग्युलर एक्सरसाइज अँड बॅलन्सड फूड. बॅलन्सड फूड आणि एक्सरसाइज किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला त्यातून तुमच्या स्पीचमधून व्यक्त करायचं आहे. वी आर व्हॉट व्हॉट वी ईट. आपण जे खातो तसे आपण बनतो हे तुम्हाला उदाहरणाद्वारे त्यांना पटवून द्यायचं आहे. अँड ॲड युअर ओन पॉईंट्स आणि तुम्हाला त्याच्यानंतर स्वतःचे मुद्दे देखील त्यामध्ये मांडायचे आहेत. म्हणजे स्पीच रायटिंगमध्ये त्यांनी दिलेल्या मुद्द्याचा विचार करून आणि स्वतःचे काही मुद्दे असतील त्यांची योग्य सांगड घालून तुम्ही जर एखादा भाषण स्पीच तयार केलात तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. पण माझं एक सजेशन आहे, तुम्ही यापेक्षा जास्त ग्रॅमॅटिकली मिस्टेक होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे डायलॉग रायटिंग जर चॉईस केलं तर चांगल्या पद्धतीने मार्क्स पडू शकतील. क्वेश्चन नंबर 6 ए आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर दोन प्रकारचे प्रश्न आहेत यामध्ये. हे 5 मार्काला आहे पण दोन प्रकारचे प्रश्न आहेत. फॉर्मल इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल असे दोन त्या ठिकाणी क्वेश्चन्स असणार आहेत. त्यापैकी तुम्हाला एक चॉईस करून त्या ठिकाणी लिहायचं आहे. नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये काय असतं, तुम्हाला एक डायग्राम दिलेला असतो, चार्ट दिलेला असतो, त्या चार्टमधल्या माहितीच्या आधारे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे तर पॅसेज तयार करायचे आहेत, वाक्य तयार करायचे आहे, कन्स्ट्रक्ट करायचे आहे आणि ते ग्रॅमॅटिकली बरे त्याच्यामध्ये काय बघितलं जातं, दिलेली सर्व माहिती तुम्ही प्रेझेंट केलेली आहे का, ग्रॅमॅटिकली तुम्हाला मांडता येतं का, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन पॅटर्न कसा आहे, ह्या सर्व बाबीचा विचार करून त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स दिले जातात. त्यामुळे हा प्रश्न जर आपल्याला कॉन्फिडन्स असेल आणि जमत असेल तर हा प्रश्न अटेम्प्ट करा, नसेल तर सर्वात सोपा आणि सरळ मला वाटणारा प्रश्न जो माझ्या मते व्हर्बल टू नॉन व्हर्बल, म्हणजे माहिती पॅसेजमध्ये दिलेली असते त्या माहितीच्या आधारे तुम्हाला एक डायग्राम दिलेला असतो, त्या डायग्राममध्ये ती माहिती भरायची असते, ती सोपी जाते. त्यामुळं तुम्ही हा प्रश्न त्या ठिकाणी अटेम्प्ट केला तर तुम्हाला चांगले मार्क मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर असणार आहे बी एक्सपांड द थीम. एक्सपांड म्हणजे वाढवणे, द थीम एक्सपांड द थीम. त्यामध्ये पण दोन ॲक्टिव्हिटी असणार आहेत बी वन और बी टू. त्यामध्ये तुम्हाला बी वन जे असणार आहे ते न्यूज रिपोर्ट बेस्ड ॲक्टिव्हिटी असणार आहे. न्यूज रिपोर्ट बेस्ड ॲक्टिव्हिटी ह्यामध्ये तुम्हाला एक न्यूज हेडलाईन दिलेली असते, त्या हेडलाईनच्या आधारे तुम्हाला न्यूज डेव्हलप करता आली पाहिजे. त्यामध्ये हेडलाईन, डेडलाईन, इंट्रोडक्शन, पॅरेग्राफ, लीड पॅरेग्राफ असे भाग आहेत, त्याच्या आधारे तुम्हाला ते करता आलं पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला तो जर व्यवस्थित असेल परत या ठिकाणी हे पाहिलं जातं, ग्रॅमॅटिक ग्रामर पाहिलं जातं, कन्स्ट्रक्शन कसं आहे सेंटेन्स पॅटर्नचं, लिहिलेलं आहे का, सर्व पॉईंट्स कव्हर केलेले आहेत का, वेल डेव्हलप झालेलं आहे का, हे सर्व पाहूनच तुम्हाला मार्क्स दिले जातात. आणि त्यानंतर असणार आहे त्याला डेव्हलप अ स्टोरी. तर डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिव्हन बिगनिंग गिव्ह अ सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. परत तिथे टायटल असणार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी इनिशियली सुरुवात करून दिलेली असते एखादी स्टोरीची आणि त्याला तुम्ही तुमचे इमॅजिनेशननी ती डेव्हलप करत जायची आहे. आणि त्यामध्ये देखील परत सेंटेन्स पॅटर्न, ग्रामर, तुम्ही जे लिहिताय ते तुमचे थॉट्स बरोबर ते त्या ठिकाणी प्रेझेंट झालेले आहेत का, हे सर्व पाहिलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स दिले जातात. तर अशा पद्धतीने हे पूर्ण रायटिंग स्किल 20 मार्क्सला असणार आहे. आणि शेवटचा जो आणि महत्त्वाचा भाग असणार आहे तो म्हणजे सेक्शन सी, सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट, ज्याला 5 मार्क्स आहे. स्किल डेव्हलपमेंट हे काय असणार आहे तर क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन असणार आहे. क्वेश्चन नंबर 7 काय असणार आहे, ट्रान्सलेशन असणार आहे. तर ट्रान्सलेशनमध्ये काय, तर पहिला ए बी सी असे 3 भाग दिलेले आहेत. त्यामध्ये ए दिलेले आहे 6 शब्द देतात, 6 वर्ड्स देतात, त्यामध्ये तुम्हाला कोणतेही 4 वर्डचे मराठीमध्ये अर्थ लिहायचे आहेत. हे सोपं आहे, 6 पैकी 4 तुम्हाला लिहायचे आहेत. 1-2 जमत नसतील तर ते सोडून द्या, जे जमतात तेवढे प्रयत्न करून व्यवस्थित लिहा. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन जो आहे तो ए असणार आहे. आणि बीमध्ये काय असणार आहे तर त्याच्यामध्ये हे ट्रान्सलेशन असणार आहे. पहिलं आपण शब्द लिहिले, आता तुम्हाला वाक्य दिलेले असणार आहे, तेही 1-2 मार्काला असणार आहे. तर त्यामध्ये काय असणार आहे तर 4 वाक्य दिलेले आहेत, तर कोणतेही 2 वाक्याचे तुम्हाला मराठीमध्ये योग्य भाषांतर त्या ठिकाणी करायचं आहे. आणि नंतर सी असणार आहे, तर त्यामध्ये इडम्स आणि प्रोव्हर्ब्स दिलेले असतील तर त्या ठिकाणी कोणतेही 2 दिलेले असतील तर ते कोणतेही एकाचं त्या ठिकाणी मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे, तिथे 1 मार्क असणार आहे. असे टोटल त्या ठिकाणी 5 मार्क असणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे 80 मार्क्स तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिकेमधून मिळणार आहेत आणि राहिलेले 20 मार्क जे असणार आहेत ते अंतर्गत मूल्यमापन इंटरनल रिव्हॅल्युएशन जे शाळेत दिले जाणार आहेत त्याचे असणार आहेत. असे टोटल 100 मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे.
तर मित्रांनो ज्यांना पास व्हायचं आहे त्यांनी लँग्वेज स्टडी पहा, ज्यांना फक्त पासिंग पुरता विचार करायचा आहे त्यांनी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तर लँग्वेज स्टडी 10 मार्काचे आहे त्याकडे फुली कॉन्सन्ट्रेशन करा. नंतर संपूर्ण पॅसेजमध्ये जरी तुम्ही सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी सोडवल्या तरी तुम्हाला तिथं 8 मार्क्स मिळतात, आणि थोडंफार कॉम्प्लेक्स ज्या फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी आहेत त्या जरी सोडवल्या आणि त्याही सोप्या असतात, थोडंसं तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे, त्या ठिकाणी तिथं 8 मार्क्स मिळतात. आणि ॲप्रिशिएशन ऑफ पोएम त्या ठिकाणी 5 पैकी आपण 2 धरूया, जे अर्ध्या अर्ध्या मार्काचं आहे, आणि रायमिंग स्कीम जरी तुम्ही लिहिलात तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क्स पडले असे समजू आपण. आणि नंतर डायलॉग रायटिंग, जंबल्ड सेंटेन्स आणि त्या ठिकाणी क्वेश्चन्स आन्सर जे आहेत त्याचे 2 मार्क्स जरी पकडले आणि ट्रान्सलेशनला 2-4 मार्क्स पकडले तरी तुमचे 30 मार्क्स पत्र क्वेश्चन सॉल्व्ह होते आणि तुम्ही चांगल्या प्रकारे पास होऊ शकता. आणि ज्यांना स्कोर करायचे जे राहिलेले चॅलेंजिंग क्वेश्चन आहेत, जसे पर्सनल रिस्पॉन्स असतील, ग्रामर बेस्ड ॲक्टिव्हिटी असतील, तर याकडे जे विद्यार्थी लक्ष देतील, जे रायटिंग स्किलमध्ये प्रेझेंटेशन व्यवस्थित करतील, त्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगले मार्क्स मिळतील. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही हा अटेम्प्ट केला तर पास होण्यासाठी आणि चांगले मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मदत होईल असं मला वाटतं. या ठिकाणी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना आमच्यातर्फे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.